नमस्कार, मी माधुरी सपकाले आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा व कच्च्या केळीची कटलेट. कटलेट बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन कच्ची केळी घेतलेली आहेत, एक चमचा लिंबाचा रस, चवीपुरता मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट, यात मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं व थोडी कोथिंबीर घालून पेस्ट करून घेतली आहे, 2 चमचे उपवासाची भाजणी, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि 1 बटाटा उकडून मॅश करून घेतला आहे. आणि या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी 3 ते 4 तास भिजवून घेतलेला होता. तुम्ही बघू शकता खूप छान भिजलेला आहे. आणि आता या साबुदाण्यामध्ये मी उकडून मॅश केलेला बटाटा घालणार आहे, त्याचप्रमाणे हिरवी मिरचीची पेस्ट, दाण्याचं कूट, उपवासाची भाजणी, लिंबाचा रस आणि चवीपुरता मीठ घालणार आहे. या प्रकारे या ठिकाणी मी आता कच्ची केळी सोलून घेणार आहे. केळी आपल्याला सर्वात शेवटीच घालायची आहे, कारण केळी ही लवकर काळी पडत असते, म्हणून केळी आपण सर्वात शेवटी घालणार आहोत. याप्रमाणे आपल्याला दोघंही केळी सोलून घ्यायची आहे आणि एका किसणीच्या साह्याने आपण त्याला किसून घ्यायचं आहे. या प्रकारे अगदी बारीक किसणी घ्यायची, कारण यामुळे केळी छान बारीक किसून होतात आणि साबुदाण्यांसोबत केळी छान एकजीव होऊन जातात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोघंही केळी आपण छान किसून घेतलेली आहेत. आता हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव करत असताना त्यात पाणी घालायचं नाही आहे. बटाटा व कच्ची केळी याच्या ओलसरपणामुळे मिश्रण छान एकजीव होऊन जातं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून कटलेट्स बनवून घेणार आहोत. या प्रकारे हातावर आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पुन्हा दाखवते. एक छोटा गोळा घेऊन त्याला गोल आकार करून आपण हातावर कटलेट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेणार आहोत. या ठिकाणी सर्व कटलेट आपले बनवून झालेले आहेत. आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. यासाठी मी गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्यात हळूहळू कटलेट्स आपल्याला सोडायचे आहेत. कटलेट सोडत असताना गरम तेलात हात जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी. या ठिकाणी मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. एका बाजूने 1 ते 2 मिनटं या ठिकाणी आपण कटलेट फ्राय करून घेणार आहोत. आता आपण कटलेट पलटून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ते 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी हळुवारपणे कटलेट आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. या प्रकारे इथे तुम्ही बघू शकता कटलेटचा रंगही बदलत आलेला आहे. हे कटलेट्स खायला खूप छान लागतात आणि आपण ते दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपले कटलेट्स डीप फ्राय करून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे सर्व कटलेट आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत.